नमस्कार मी सीतांजली आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वांगा बटाटा रस्साभाजी तर पाहू शकता तुम्ही आज ओम बनवणार आहे रस्साभाजी वांग्या बटाट्याची रस्साभाजी तर आपली कढई ठेवलेली आहे आणि आपलं तेल गरम झालेलं आहे इथे वांगे आपण कापून घेतलेले आहेत त्याच्यात बटाटे पण आहेत तर चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण वांगे बटाटे आणि कांदा हे चांगलं फ्राय करून घेणार आहोत चांगलं आपल्याला तेलात परतवून घ्यायचं आहे आतापर्यंत तुम्ही खूप अशा भाज्या खाल्ल्या असतील पण ही अशी भाजी एकदा तुम्ही बनवून बघा खूप छान लागते खायला आता आपण वांग्या बटाटा आणि कांद्याबरोबर टामॅटो पण चांगले परतवून घेतलेले आहेत कांदा ले ले आहे। बटाटा आणि टॅमॅटो चांगले परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये सर्व मसाले टाकणार आहोत तर इथे मसाल्यामध्ये मी लाल तिखट घेतले धनाजिरा पावडर काळा मसाला हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता आपण हे मसाले भाज्या ज्या आपल्या परतून घेतल्यात त्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत तर आता आपण मसाले सर्व टाकून घेतलेले आहेत आता मसाले आणि भाज्या आपण एकजीव करून घेणार आहोत आता आपल्या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत आणि त्याबरोबर मसालासुद्धा छान परतवल्या गेलेला आहे इथे आपण चवून चवीनुसार मीठ टाकायचं आहे खूप छान अशी ही भाजी लागते तर नक्की बनवून बघा आपण यामध्ये आता पाणी टाकून घेत आहोत आपल्याला किती रस्सा पाहिजे तसं आपण पाणी टाकायचं आहे आपण भाज्या तेलामध्ये चांगल्या परतवून घेतल्यात त्यामुळे ते लवकर शिजतात एक दोन उकळीमध्ये आपली भाजी चांगली शिजली जाते बटाटे पण छान शिजून होतात आता आपल्या भाजीला चांगली उकळ आली की आपण थोडं थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आता आपण पाच मिनटं झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटानंतर आपण भाजी चेक करू तर बघा आपली भाजी मस्त झालेली आहे आता यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त भाजी झालेली आहे तर इथे दोन चमचे आपण शेंगदाणा कूट टाकलेला आहे शेंगदाणा कुठं तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी पण भाजी आपली खूप अशी टेस्टी लागते तर चला तर आपली भाजी छान झालेली आहे आता ही भाजी आपण भाताबरोबर पोळीबरोबर चपाती बरोबर, बरोबर, बरोबर आणि भाकरी बरोबर खाऊ शकतो व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद